पाठवत पेस्ट बोलते गाव आंबेगाव. तर आम्ही कुष्ठरोग सर्वे केला 2019 मध्ये, तर आम्हाला 500 रुपये रोजाची लालूच दाखवली. त्यानंतर त्यांनी आम्ही आमच्या घर माणसांना घेऊन जोडीने सर्वे केला आणि सर्वे पण इतकं पार तळागळात जाऊन केला, खूप तस्ती झाली. त्या तस्तीचा आम्ही तुम्हाला म्हणजे उल्लेख करून सुद्धा सांगू शकत नाही की आम्हाला काय त्रास झाला. आणि आता त्यांनी आम्हाला जे मानधन दिलं, जे आमचे वाले कुष्ठरोग सर्वेचे पैसे दिले, ते फक्त 250 रुपयाने आम्हाला वर्ग केले. मग 250 रुपये मध्ये 1,625 रुपये रोज, आमचा माणूस 1,000 रुपये रोजाचा आहे, तर आम्ही 1,625 रुपये रोजामध्ये त्यांना काम करायला लावलो. आणि एवढं करून सुद्धा आमचे पैसे वेळोवेळी वेळेत मिळत तर नाहीच नाही, पण जे काम करतो तो पण मोबदला आम्हाला व्यवस्थित दिला जात नाही. त्यामुळं जोपर्यंत आमचा मोबदला वेळेत आम्हाला मिळत नाही, कोणत्याही सर्व्हेचे आम्हाला योग्य रीतीने पैसे मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही सर्व्हे करणार नाही, याला आमच्यावाला ठाम देणार नाही. आणि तोपर्यंत आम्ही कोणतेच आशेला काम करणार नाही. आणि दुसऱ्यांना दुसऱ्या म्हणजे येवला तालुक्यामध्ये इथे ठाम निर्णय आहेच का सर्वे हा करायचा नाहीच म्हणून. आणि दुसऱ्यांना आमच्या जागेवर कोणती आशा भरू पण देणार नाही, आम्ही सही पण देणार नाही आमचा हा निर्णय. कारण आमचा एक रुपया कमवायला आमचा एक रक्ताचा थेंब आटलाय, त्यामुळे आम्हाला खूप त्रास झालाय ना. आता तो त्रास आम्ही सहन करणार नाही, याचा निर्णय सरकारने लवकरात लवकर. येवला तालुक्यातून दोन आशा तर गेल्याच आहे, येवला तालुक्यातून दोन आशा गेल्या ना, आता तिसरी जबी नंबर आहे. आशा करता करता सगळ्या आशांना सरकार घालून टाकेल आणि त्यांची काम करून घेतील आणि त्यांचं वाल जे आहे ते सुरक्षित राहील. राजीनामा तर आम्ही देणार तर नाहीच आहे, राजीनामा आम्ही देऊ शकतो. राजीनामा द्यायचा कसा द्यायचा, मंत्रालय मंत्रालय पर्यंत जायचा तिथे आत्महत्या करायची, तो राजीनामा आपला राहील. एवढं मंत्रालयामध्ये येऊन आम्ही राजीनामा देऊ आणि मंत्रालयात असं राजीनामा देऊ का तिथे येऊन आम्ही सगळे अशा आत्महत्या करू, तो आत्महत्याचा लेटर राहील तो राजीनामा दिल्याबद्दल हे असं करू. कारण रक्ताने पुरवायल्याशिवाय तुम्हाला त्याचा आशांची किंमत कळणारच नाहीये. आणि आमची कळकळची विनंती आहे की आज जो सर्व्हे आहे तो सर्व्हे मध्ये आम्हाला खूप तस्तीचं काम आहे, खूप घातक आहे. प्रत्येकाच्या आम्हाला एसपी ऑटो घ्यायचंय, टेम्परेचर घ्यायचंय आणि लोक खूप वाईट वागणूक करत्या. आम्ही तरुण आहात, आम्हाला तरुण पुरुष सुद्धा खूप त्रास देता. हे सगळे काही संकट आम्ही घरी सांगू शकत नाही, पण आम्हाला पोटासाठी आम्हाला ते काम करावं लागतं. पण सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा नसतं त्यांना त्याचं बी जाणीव होत. सरकारने चार दिवस सरकारने घरातल्या परिवाराला आशांच्या जागेवर उभं करून दाखवावा का आशा ही काय आहे, आशेला कामाची काय तस्ती आहे ही तेव्हाच कळणार आहे. सरकारनं सरकारच्या घरातल्या बाहेरना काम करायला लावा आशा म्हणून, तेव्हा त्यांना कळणार आहे का आशा ही काय आहे. आशा काम करतीये नुसती करतीये, काही जबाबदारी आली का आशाने करायची, काही जबाबदारी आली का आशाने करायची. पण आता आशा वेडी राहिली नाहीये, असं करत करत 10 वर्ष पार पडले. आता 2020 मध्ये आशाने ठाम निर्णय घेतला का आता काम थांबवलं पाहिजे, आता आपल्या परिवाराला आपली गरज आहे, आपल्या परिवाराला आपले 2 रुपये कमवले पाहिजे. 1,500 रुपयामध्ये 15 रुपये रोजाने आपलं पोट भरत नाही. आज जी आशा 400 रुपये रोज कमवती, ती बाई आज 1,625 रुपये 50 रुपये रोजाने सर्वे करती. लोक आम्हाला गावामध्ये आमच्या अंगावर थुकतात, काय काय नको ते बोलणे बोलतात आणि लोक वाईट नजरेने पण बघतात. अशा संकटांना आम्ही बळी पडतो. सरकारने डोळ्याला चष्मा लावून आणि डोळे उघडून नीट बघावा आशांकडे. हीच कळकळीची विनंती आहे. सगळ्या आशांचे मानधन वाढ करावा आणि जेवढ्या मागण्या पूर्ण दिलेल्या आहे तेवढ्या पूर्ण करावे, एवढीच विनंती आहे सरकार. सरकारने हा विषय सोडून द्यायचा का, ज्या आशाला परवडत नाहीये त्या आशाने राजीनामा द्यावा, हा तोंडातून शब्द सुद्धा सरकारने काढू नये का. इतके दिवस ती फुकट करत आली, मग तिचं ऐकून घ्यायचं, आता ती पैशासाठी बोलायला लागली तर लगेच तिने राजीनामा द्यायचा. हा विषय सरकारने सोडला परवडत नाही, तर तुम्ही लगेच राजीनामा द्या, आम्ही दुसरी आशा भरू. आता राजीनामा घ्या. इथून माग जर कर्मचाऱ्यांना जर आशा फुकट काम करत तोपर्यंत गोड लागली आणि आशांना आता 2 रुपयाची गरज आहे, तोपर्यंत लगेच आता त्यांनी बोलायचं का राजीनामे घ्या. ही असली कशी वागणूक ही, आशांना काही इज्जत आहे का नाही. प्रत्येकाला इज्जत आहे, जसं आपल्याला इज्जत हवी आहे तशी त्यांना पण इज्जत हवी आहे. ते काय त्यांच्याकडे फुकटचा पैसा मागत नाही, त्यांच्या कष्टाचाच पैसा मागताय. आणि विनंती करून नाही सरकारला का तुम्ही तेवढे वेळेत त्यांचीवाले 2,000 रुपये वाढीव मानधन जे आर काढलेलं आहे, तुम्ही जे आर वर सही केली नाही वर्षभर थांबलो, जे आर वर सही झाली ताब्यात दिला तरी थांबलो, आणि आता अकाउंट जमा जर नाही झाले तर आम्ही हा सर्व्हे करणार नाही. उपोषणाला इथे येऊन बसायचं बाहेर कर्मचारी जर बोलले तर सप्टेंबर दोन म्हणजे सप्टेंबर पासूनचा आमचं सगळ्या आशांचा फरक काढल्याशिवाय आम्ही कामच करणार नाही. आमचे काम करून घेताना आणि वेळोवेळी आमचा मोबदला
आज 100 च काम असलं तरी आम्हाला फक्त 5 रुपये मिळत आहे. मग असे एवढे पैशांचं जर गोळ जर झाला तर आशांनी कसं काय पोट भरायचं? आशांना घरा मधी पती त्यांचं वाला काय नको ते वागणूक करतात. ते बोलतात तू अशी आहे तू तशी आहे सगळं बोलणं सहन करून काम करतीये. तर आशांची काळजी फक्त सरकारने घ्यावे. पटकन त्यांना 2000 ते वाढीव मानधन ते त्यांच्या खात्यावर वर्ग करावा. तेव्हापासून टाकायला पाहिजे. जो राहिलेला फरक येतो पण त्यांच्या खात्यावर जमा करावा. 2017 पासून टाकलं तर आपण कामाला भिडणार आहे नाहीतरी तो उपोषण. एवढा फरक आणि पगार आहे तेवढं टाकला तरच आम्ही काम करणार नाही तर काम करणार. धन्यवाद.